नमस्कार ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट दोन हजार एकवीससाठी रिसर्च टॉपिक टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत याआधी आपण रिसर्च टॉपिक टॉपिकवर ब्रीफ रिव्हिजन केलेले आहे प्रॅक्टिस क्वेश्चन सिरीजमध्ये पंधरा पार्ट्स आपण घेतलेले आहेत आज आपण रिव्हिजन नंतर पुन्हा एकदा प्रॅक्टिस क्वेश्चन स्टार्ट करूयात मुंबई युनिव्हर्सिटी पेट दोन हजार एकवीस जवळ आहे सात ते आठ दिवसांवरती ही एक्झाम आहे म्हणून प्रॅक्टिस खूप गरजेची आहे म्हणून प्रॅक्टिस क्वेश्चन्स या सात आठ दिवसात घेऊयात तसेच प्रॅक्टिस गरजेचे आहे म्हणून आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहे मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झामसाठी स्पेशली रिसर्च मेथ्रॉजी या टॉपिकवरती ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टोटल टेन टेस्ट सरावासाठी मिळणार आहेत प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन्स असणार आहेत असा भरपूर सराव तुमच्या क्वेश्चन्सचा या टेस्ट सिरीजमार्फत होणार आहे शिवाय या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये या टॉपिकवरती नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे ज्या नोट्स तुम्ही एक दोन ते तीन तासामध्ये दे वाचून देखील एक्झामला बसलात तरी या टॉपिकवरचा एकही एक क्वेश्चन तुमचा मिस होणार नाही की तुम्हाला तुमचा त्याचा मार्क्स जाणार नाही आहे म्हणून ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून उरलेल्या दिवसांमध्ये भरपूर प सराव होईल आणि प्रॅक्टिस होईल आणि नोट्स देखील वाचून कम्प्लीट होतील ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे ज्याची फीस आहे चारशे नव्याण्णव रुपये आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामपर्यंत भरपूर प्रॅक्टिस होईल बघूया आपला आजचा पहिला प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव शूड बी पिन पॉइंटेड उद्दिष्ट पॉइंटशीर असणे आवश्यक आहेत ऑब्जेक्टिव कॅन बी रिटर्न इन स्टेटमेंट और क्वेश्चन फॉर्म उद्देश किंवा विधान प्रश्न स्वरूपात लिहिले जाऊ शकतात अनदर वर्ड फॉर प्रॉब्लेम इज व्हेरिएबल समस्येसाठी आणखी एक शब्द चल आहे डी ऑल ऑफ दो वरील सर्व तर याचं करेक्ट काय असणार आहे ए ऑब्जेक्टिव्ह शुड बी पिन पॉईंटेड उद्दिष्ट पॉईंटशीर असणे आवश्यक आहे कारण विधान किंवा प्रश्नस्वरूपात लि प्रश्न स्वरूपात कधीही ऑब्जेक्टिव्ह लिहिले जात नाही तसेच समस्येसाठी चल हा शब्द नाही वापरू शकत आपण म्हणून डीसुद्धा ऑप्शन आपलं होऊ शकत नाही म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे ऑब्जेक्टिव्ह शूड बी पिन पॉईंटेड उद्दिष्ट पॉईंटशीर असणे आवश्यक आहे संशोधनामध्ये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे पुढचा प्रश्न बघूया द इम्पॉर्टंट प्री रिक्वेस्ट ऑफ रिसर्च इन सायन्स सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज आर विज्ञान सामाजिक विज्ञान आणि मानविकी या संशोधनाची महत्त्वपूर्ण पूर्व आवश्यकता आहे म्हणजे या सगळ्यांसाठी काय आवश्यक आहे हे बघूया आपले ऑप्शन्स आहेत लॅबोरेटरी स्किल्स रेकॉर्ड्स सुपरवायझर्ड टॉपिक म्हणजे प्रयोगशाळा कौशल्य रेकॉर्ड पर्यवेक्षक विषय बी सुपरवायझर टॉपिक क्रिटिकल अॅनालिसिस पेशन्स म्हणजे पर्यवेक्षक विषय समालोचन विश्लेषण संयम सी अचिव्स सुपरवायझर्ड टॉपिक फ्लेक्झिबिलिटी इन थिंकिंग म्हणजे संग्रहण पर्यवेक्षण विषय विचार करण्याची लवचिकता डी टॉपिक सुपरवायझर गुड टेम टेम्परामेंट प्रिकन्सिन्युटन विषय पर्यवेक्षण चांगला स्वभाव पूर्वधारणेच्या कल्पना आता आपलं कर त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी सुपरवायझर टॉपिक क्रिटिकल अनालिसिस पेशन्स पर्यवेक्षक विषय समालोचन विश्लेषण संयम या सगळ्या गोष्टी वरील तीही तिन्ही संशोधनामध्ये पहिल्या आवश्यक असतात म्हणजे पूर्व आवश्यकता असते या गोष्टींची या तिन्ही प्रकारच्या संशोधनामध्ये करण्यासाठी पुढचा प्रश्न बघूया फंडामेंटल रिसर्च रिफ्लेक्ट्स ॲबिलिटी टू म्हणजे मूलभूत संशोधन करण्याची क्षमता प्रतिबिंबित करते यापैकी काय आहे जे फंडामेंटल रिसर्च ची ॲबिलिटी दर्शवतं की आपण करू शकतो तर आपल्या ऑप्शन्स आहेत सिंथेसाइज न्यू आयडिया नवीन कल्पना एकत्रित करणे एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स नवीन तत्वे स्पष्ट करणे इव्हॅल्युएट द एक्झिस्टिंग मटेरियल कन्सर्निंग रिसर्च म्हणजे संशोधनासंबंधी विद्यमान सामग्रीचे मूल्यांकन करणे स्टडी द एक्झिस्टिंग लिटरेचर रिगार्डिंग व्हेरियस टॉपिक्स विविध विषयांबाबत विद्यमान साहित्याचा अभ्यास करणे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी एक्सपाऊंड न्यू प्रिन्सिपल्स म्हणजे नवीन तत्वे स्पष्ट करणे नवीन तत्त्व जेव्हा स्पष्ट करायचे असतात त्याची ताकद जी असते त्याची क्षमता जी असते तर ती कोणत्या रिसर्चमध्ये असते रिस फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये हे प्रतिबिंबित करण्याची क्षमता असते म्हणून फंडामेंटल रिसर्चला आपण रिफ्लेक्टिंग ॲबिलिटी असं म्हणू शकतो एक्सपाऊंड न्यू प्रिन्सिपल्स असं आपण म्हणू शकतो चा प्रश्न बघूया मॅनिप्युलेशन इज ऑलवेज अ पार्ट ऑफ मॅन्युप्युलेशन हा नेहमीच एक भाग असतो कशाचा ए हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन बी फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन डिस्क्रिप्टिव रिसर्च वर्णनात्मक संशोधन एक्सपिरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी एक्सपिरिमेंटल रिसर्च म्हणजे प्रायोगिक संशोधन प्रायोगिक संशोधनामध्येच मॅनिप्युलेशन हा एक नेहमी भाग घटक आवश्यक असतो मॅनिप्युलेशन हे एकमेकांसोबत होते एकमेकांच्या विरोधात होते म्हणजे एक घटक दुसऱ्यावर परिणाम करतो किंवा दुसऱ्यावर परिणाम होत नाही किंवा दोघांचाही एकमेकांवर परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आवश्यक होतात किंवा भाग आहेत ह्या होण्याच्या त्या एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात बघूया पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च खालीलपैकी कोणास विकासात्मक संशोधनाच्या प्रकारात वर्गीकृत केले गेले आहे ऑप्शन्स आहेत फिलॉसॉफिकल रिसर्च म्हणजे तात्विक संशोधन ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन डिस्क्रिप्टिव रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबो विकासात्मक संशोधन कोणत्या प्रकारात वर्गीकृत केलं जातं ते तिन्ही जे आहे गोष्टी किंवा संशोधन या प्रकारचं जे आहे ते विकासात्मक संशोधन म्हणूनच वापरलं जातं किंवा संबोधलं जातं म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे वर ऑल ऑफ द वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विकासात्मक संशोधनाच्या प्रकारात वर्गीकृत होतात पुढचा प्रश्न बघूया व्हॉट इज रिसर्च डिझाईन संशोधन डिझाईन म्हणजे काय आपले ऑप्शन्स आहेत अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थिअरी म्हणजे सिद्धांत आधारित नाही की संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग आहे द चॉईस बिटवीन यूजिंग क्वालिटेटी और क्वांटिटेटिव्ह मेथड्स म्हणजे गुणात्मक किंवा परिणात्मक पद्धतीचा वापर दरम्यानचा निवड करण्याची एक गोष्ट आहे द स्टाईल इन विच यू प्रेझेंट युअर रिसर्च फाइंडिंग्स एक्झाम्पल ग्राफ आपण आपल्या शोधातील निष्कर्षांची शैली जी उदाहरणार्थ आपण ग्राफ असं म्हणू शकतो अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा म्हणजे डेटा संकलनाचे विश्लेषण आणि विश्लेषणाच्या चौकटी ठरवणे किंवा त्या सगळ्याची एक चौकट म्हणजे फ्रेमवर्क म्हणजे डिझाईन होय तर करेक्ट ऑप्शन आहे डी अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा जे डेटेट संकलनाचे विश्लेषण आणि विश्लेषणाची चौकट ठरवणे याला आपण संशोधन डिझाईन म्हणजे रिसर्च डिझाईन असं म्हणतो पुढचा प्रश्न बघूया द पोस्ट इंडस्ट्रीयल सोसायटी इज डेजिग्नेटेड ॲज म्हणजे औद्योगिक उत्तरोत्तर संस्था म्हणून नियुक्त केले गेले आहे कशाला केल्या गेल्या तर इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती समाज टेक्नॉलॉजी समाज तंत्रज्ञान समाज मेडिएट सोसायटी मध्यस्थ समाज नॉन ॲग्रिकल्चर सोसायटी म्हणजे शेती नसलेली संस्था किंवा समाज त्याचं करेक्ट ऑप्शन असणार uh, आहे ए इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती समाज याचं करेक्ट ऑप्शन असं आहे कारण इन्फॉर्मेशन सोसायटी जे आहे ते औद्योगिक उत्तरात्तर म्हणजे पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटी असं डेजिग्नेटेड केलेलं आहे या समाजाला म्हणून याचा ऑप्शन इन्फॉर्मेशन सोसायटी ए हे आहे बघूया पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च इज अ सायक्लिक इन नेचर म्हणजे पुढीलपैकी कोणते संशोधन निसर्गात चक्रीय आहे आपले ऑप्शन्स आहेत फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन अप्लाईड रिसर्च उपयोजित संशोधन ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन डी इव्हॉल्युशन रिसर्च मूल्यांकन संशोधन तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी ॲक्शन रिसर्च कृती संशोधन याची कृती सतत चालू असते म्हणून याला आपण संशोधन चक्रीय संशोधन असं म्हणू शकतो दिस टाईप ऑफ रिसर्च इज सायक्लिक इन नेचर म्हणून ॲक्शन रिसर्च हा याचा करेक्ट ऑप्शन आहे पुढचा प्रश्न बघूया ॲक्शन रिसर्च मीन्स म्हणजे कृती संशोधन म्हणजे काय तर आपल्या ऑप्शन्स आहेत अलॉन्जिट्युडियल रिसर्च म्हणजे एक रेखांशाचं संशोधन अँड अप्लाय रिसर्च एक लागू संशोधन अ रिसर्च इनिशिएटिव्ह सॉल्व अन इमिजिएट प्रॉब्लेम म्हणजे त्वरित समस्या सोडवण्यासाठी संशोधन सुरू केले याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो की डी अ रिसर्च विथ सोशो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सामाजिक आर्थिक उद्दिष्ट असलेले संशोधन याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो तर करेक्ट ऑप्शन आहे सी अ रिसर्च इनिशिएटिव्ह टू सॉल्व्ह इमिजिएट प्रॉब्लेम म्हणजे त्वरित समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात आलेला रिसर्च याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो जसं मी सांगितलं रिसर्च मेद्रोजी या टॉपिकवर सराव करणं गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र साइड दोन हजार एकवीसची एक्झाम येत्या जून एंडिंगपर्यंत येईल होईल त्यासाठी देखील आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो हो। आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत पेपर वनसाठी तसेच या टेस्ट सिरीजमध्ये एकूण साठ टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून दिलेल्या आहेत पेपर वनच्या ज्याच्यामध्ये पर युनिटवर दोन टेस्ट अशा वीस टेस्ट मागील वर्षांचे प्रश्न दहा टेस्ट फुल सिलेबस टेस्ट तीस अशा टोटल साठ टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिला जाणार आहे भरपूर सराव या टेस्ट सिरीजमार्फत होणार आहे ये येणाऱ्या एक्झामपर्यंत तुम्ही एकदम परफेक्ट एक्झाम सोडवण्यामध्ये होणार आहात ही टेस्ट सिरीज जॉ जा, जॉईन केल्यानंतर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस आहे चौदाशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता त्यामध्ये महाराष्ट्र साईट सिलेक्ट केल्यावर टेस्ट सबस्क्राईब करू शकता ज्याची फीस नऊशे नव्याण्णव रुपये असेल म्हणजे या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळालेला असेल म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं जून एक्झामपर्यंत भरपूर सराव होईल पेपर वनचा नुसता सराव करून आपल्याला ही टेस्ट सिरीज किंवा टेस्ट जी आहे ती पास करायचं आहे महाराष्ट्र से सेट एक्झाम पेपर वन जो आहे तो या टेस्ट सिरीज मार्फत कंप्लीट तुमची स्टडी होऊन जाईल म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आजच जॉईन करा भरपूर प्रॅक्टिस करा